वसईजवळच्या नायगाव परिसरात जवळपास 2500 कुटुंब अंधारात आहे। मागील एक महिन्यांपासून ते अंधारात आपले जीवन जगतात। अखेर संतापलेल्या लोकांनी आज महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। लाईट बिल हातात घेऊन नारेबाजी करणारे हे लोक आहेत नायगावच्या मात्रेवाडी परिसरात। मागील 10 ते 11 वर्षांपासून मात्रेवाडी परिसरात त्यांची हक्काची घरं आहेत, चाळीमध्ये ते राहतात। मागील अनेक दिवसांपासून यांच्या घरात लाईट नाही, यासाठी यांनी वारंवार तिकडच्या स्थानिक महावितरणच्या कार्यालयाला भेट दिली, त्यानंतर त्याच्या वरच्या कार्यालयाला देखील भेट दिली, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळत नाही। अखेर हे संतापलेल्या महिला आणि पुरुष यांनी आज महावितरण कार्यालय वसई पूर्वेचं जे हेड ऑफिस आहे या हेड ऑफिसला घेराव घातला आणि आमच्या लाईटचं नेमकं प्रॉब्लेम काय हा विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु महावितरणाकडून त्यांचं कोणतंही असं ठोस उत्तर मिळालेलं नाही। उत्तर असं मिळालेलं आहे की तिकडे जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावरचा लोड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि हा वाढलेला लोड असल्यामुळे परिसरातील लाईट ही कट करण्यात आलेली आहे। जर लोड वाढला आहे तर इकडे नवीन ट्रान्सफॉर्मर का लावला जात नाही हा देखील प्रश्न इतकाच महत्त्वाचा आहे। एकीकडे इथे गर्मीचे दिवस आहेत, उन्हाचा पारा वाढतोय आणि या वाढत्या पाऱ्यामध्ये देखील लोक गर्मीमध्ये कशाप्रकारे जीवन जगतात हे यांची दुःख हे सांगू शकतात। याबाबत महावितरण अधिकारी सध्या काहीही बोलण्यास तयार नाहीत। लवकरात लवकर आम्ही तुमचा वीज पुरवठा पूर्ववत करू असं आश्वासन हे लोक देत आहेत, परंतु याला आणखीन किती दिवस लागणार, कारण मागील 2 महिन्यांपासून यांचं असंच रडगाणं सुरू आहे, परंतु आता गर्मीचे दिवस सुरू झालेले आहेत, आम्हाला लवकरात लवकर लाईट द्यावी अशी एवढीच मागणी ह्या गोरगरीब जनतेची आहे। काय लोकांचं म्हणणं आहे आपण ऐकूयात। जी मेरा नाम रेशमा बानो है और हम लोग नायगाँव ईस्ट में रहते हैं, मात्रेवाड़ी में। वहाँ पर प्रॉब्लम ये है, हम लोगों को प्रॉपर वोल्टेज इलेक्ट्रिसिटी सप्लायर से सही नहीं मिल रहा है और जिसकी वजह से हम लोग काफ़ी परेशान हैं और काफ़ी कंप्लेंट्स कर चुके हैं। परसों के दिन भी हम लोगों ने एक आंदोलन किए थे जिसकी वजह से लोग कुछ आए चेक किए लेकिन वोल्टेज में कोई प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ है, उल्टा वोल्टेज का प्रॉब्लम और बिगड़ गया है। अब तो हम लोगों को रात भर भी लाइट नहीं मिल रही है, दिन भर भी नहीं मिल रही है और हम लोग काफ़ी परेशान हैं। आप लोगों ने कंप्लेंट की है क्या? जी हम लोग ने उस दिन भी सैटरडे को भी शायद हम लोग गए थे दूसरी ऑफिस में, वहाँ पर कंप्लेंट डाले थे और ये हुआ कि लोग चेकिंग के लिए आए लेकिन और वोल्टेज ड्रॉप हो गया। अब तो हम लोगों को रात भर भी ऐसे ही बैठना पड़ रहा है और सारा दिन भी हम ऐसे ही निकाल रहे हो, ये प्रॉब्लम को सॉल्व ही हो रहा है, सिर्फ बढ़ रहा है। माझं नाव दुर्गा विश्वकर्मा आहे आणि मी मात्रेवाडी ईस्टमध्ये राहते। ते तिकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे, आम्ही किती कोशिश केला तरी 12-15 हजार 2000 रुपयापर्यंत बिल येतो आणि रात्रीचे पण लाईट नसते, दिवसा पण लाईट नसते, खाली बिल भरते धडाधड भरतात। आम्हाला लाईटीच नाही आहे आणि पंखा पण नाही आहे, तिकडे व्यवस्थित नाही आहे, पाणी पण प्यायला पाणी पण नाही आहे बीएमसीच्या। आम्हाला लाईटी पाहिजे आणि बीएमसीच्या पाणी पाहिजे, लोक लई आजारी पडायला लागले आहेत। म्हणजे मात्रेवाडी ईस्टला राहते, आता आमच्या घरी लाईट नाही आहे, लाईटाचा लई प्रॉब्लेम असते म्हणून लाईटाचं मीटर घेऊन घेतलं तरी आणून दिलं नाही। आता मीटरची लाईट बिल घरी आणता म्हणून आम्ही लाईट बिल पण भरता, आता 10 महिना झालं, 10 महिना बसून आणलंच नाही लाईट बिल, आता काय करायचे त्यांचे, आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे। आणि लाईट बिलचं पण काय 200-300 नाही येतात, त्यांची घर बंद आहे तेव्हा पण 1000-2000 अशी येते, तेव्हा पण भरलं, अजून पण लाईटाची प्रॉब्लेम आहे। अजून आमचा मुलगा नान मुली आहे, त्याला साड्याचा प्रॉब्लेम आहे, आता एक्झाम चालू आहे, त्यांची काय काय करायचं, आम्ही तेवढं टेन्शन आहे, आम्हाला लई भरपूर टेन्शन आहे। सर मैं अर्जुन सिंह बोल रहा हूँ, मैं भी वहीं रहता हूँ। ये लाइट का प्रॉब्लम है, लाइट में 90 से ऊपर नहीं आता है, आता भी है तो कभी कभी ऐसा आता है वोल्टेज के सब उड़ा देता है, टीवी जो फ्रीज जो भी है सबका जला हुआ है, बहुत का प्रॉब्लम है इसमें। तो ये क्या है, बराबर आना चाहिए, अभी के नहीं बहुत पहले से प्रॉब्लम, ठंडी में थोड़ा कम होता है, गर्मी तो इतना होता है, सबका प्रॉब्लम है, हद से ज़्यादा प्रॉब्लम है, इसलिए सब आज इधर आए हैं। तो ये लाइट बराबर आना चाहिए, बिल्कुल आता नहीं है, कंप्लेंट बहुत बार किए हैं वहाँ जहाँ छोटा ऑफिस है वहाँ, वो बोलते हैं फिर यहाँ जाओ यहाँ आ जाए फिर वहाँ से यहाँ भेजे, तो अभी बोल रहे हैं कि हाँ हो रहा है, बोलते देखते अभी होता कि नहीं। लाइट बिल इतना आता है कि हंसी आता, बंद में भी आता है 250-300 बंद कमरे में, जिसका कोई घर में नहीं रहता है। मेरा नाम लिली पटेल है, मैं नायगांव ईस्ट में मात्रेवाड़ी में रहती हूँ। अपने के लिए 7 साल से लाइट का बहुत प्रॉब्लम हो रहा है और स्लो चल रहा है एकदम, गर्मी से एकदम तकलीफ हो रहा है लोगों को, किसको डायबिटीज़ है, किसको प्रेशर है, बच्चे छोटा छोटा बच्चे लोग है वो लोग बहुत बीमार पड़ रहे उसमें, इसके लिए हम लोग को बहुत तकलीफ हो रहा है लाइट का बार, हम लोग को ट्रांसफर बिठा के देना चाहिए। कंप्लेंट की थी क्या? कंप्लेंट अभी किया था, परसों किया था, सैटरडे किया था, कार्रवाई नहीं हो रहा है। कार्रवाई नहीं हो रही है।